नमस्कार, मी डॉक्टर सीमा पाटील. आम्ही आय एम ए थ्रू हे गुड टच बॅड टच हा एक लहान मुलं एक फर्स्ट स्टँडर्ड ते सेवन्थ स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रबोधनाचा कार्यक्रम ह्या गणपतीच्या दरम्यान घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्ये लेडी डॉक्टर्स ज्या आहेत सगळ्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट करून आम्ही 80 लेडी डॉक्टर्सची टीम आहे. आणि आम्ही सगळे मिळून ऑलमोस्ट सगळ्या जळगाव शहरातल्या शाळा कव्हर करतो आहे. आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना लहान लहान मुलांना हे समजवतो आहे की कुठला स्पर्श हा चांगला आहे, कुठला वाईट आहे, आणि जर का तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही काय करायला पाहिजे, आणि आपल्या पॅरेंट्सला टीचर्सला कसं सांगितलं पाहिजे, मनात नाही ठेवले पाहिजे, काहीही तुमच्यासोबत वाईट होत असेल तर लगेच ते सगळ्यांशी शेअर केलं पाहिजे. व मी डॉक्टर दीप्ती पायघन. ॲक्च्युली आजकाल जे लहान मुलांवरचे अत्याचारांमध्ये खूप वाढ होते आहे त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो, म्हणून डॉक्टर प्रदीप जोशी यांच्या मनामधली ही कल्पना आणि त्याला मिळालेलं मूर्त स्वरूप ते डॉक्टर दमानी मॅडम आणि डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांच्यामुळे आयएमएने आयोजित केलेला हा कार्यक्रम जळगावच्या मॅक्झिमम शाळांमध्ये करायचा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचं जेणेकरून त्यांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती मिळेल. आणि अशा काही घटना घडल्या तर गो, आय मीन फर्स्ट शाउट देन गो अँड देन टेल समवन, म्हणजे पहिले तुम्ही ओरडा मग तिथून पळून जा आणि मग कुणाला तरी मोठ्या माणसाला ह्या गोष्टी जाऊन सांगा, ह्याची जाणीव आम्ही लहान मुलांना करून देतो आहे जेणेकरून ह्या अत्याचारांच्या घटनांमध्ये काहीतरी कमी होण्याला आय एम ए जळगावचा हातभार लागेल. मैं ऋतु कोपटा. अभी सब इतने बिजी रहते हैं, पेरेंट्स भी बिजी रहते हैं, बच्चे भी अपनी स्टडीज़ में इतने बिजी रहते हैं कि ये बहुत छोटा होकर भी ये जो एस्पेक्ट है ये बहुत छोटा होकर भी बहुत इम्पॉर्टेंट है. अगर हम पेरेंट्स बता भी नहीं पाते फ्रीली इस बात को कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, तो ये एक आई एम ए की तरफ से एक पहल है जिससे वो थोड़ा बच्चों को गाइड कर सकते हैं कि आप ऐसी सिचुएशन अगर आती है तो आपको क्या करना चाहिए, आपको कितना अवेयर होना चाहिए, क्योंकि अभी का जो प्रेजेंट सिनेरियो है बहुत ज़्यादा ख़राब है. बच्चे अगर अलर्ट नहीं रहेंगे तो उनके साथ कुछ भी गलत हो सकता है, तो इस चीज़ की अवेयरनेस के लिए ये प्रोग्राम रखा गया है और हमें उम्मीद है कि बच्चे काफ़ी बेनिफिट इससे लेंगे. थैंक यू. एक्चुअली हमारी अलग अलग टीम्स है जो कि अलग अलग स्कूल्स कवर कर रही है. अभी तक पोद्दार स्कूल में, देन अपनी नंदिनी बाई में नहीं अभी बाकी है, विवेकानंद में हुआ है, शानबाग में हुआ है, देन पलोड में हुआ है, सेंट जोसेफ स्कूल में हुआ है, फिर ये अभी हम लोग आरआर में आज सुबह भी हुआ है एक सेशन फर्स्ट टू फोर्थ के लिए सुबह हमने किया है एंड अभी इवनिंग में हम लोग फोर्थ टू सेवन्थ कवर कर रहे हैं. और बाकी छोटी छोटी स्कूल्स में भी चल रहा है, एक मराठी स्कूल भी हुई है, कन्या शाला जो है वहाँ पे भी हुए है, लुंकड़ कन्या शाला वहाँ पे भी हो चुका है. और सबकी डेट्स जैसे जैसे हमको अलग अलग स्कूल के प्रिंसिपल्स के थ्रू अलग अलग डेट्स मिल रहे, जैसे जैसे डेट मिलते हैं हमारे जो भी हम लोग डॉक्टर्स हैं इन्वॉल्व सब लोग जिसको जैसे जमता है स्कूल्स कवर करे जा रहे. फर्स्ट स्टैंडर्ड से सेवन्थ स्टैंडर्ड यानी 6 साल से लेकर के अपना 13 इयर्स 12-13 इयर्स तक के.